अहमदनगरमध्ये एकलव्य शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाचं आयोजन रविवारी 25 मार्चला करण्यात आलं. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय माधवराव निराळी यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या शुभ हस्ते रविवारी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम नामवंतांच्या उपस्थितीत पार पडणार. पाथर्ड इथे एकलव्य शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सव, संस्थेचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार स्वर्गीय माधवरावजी निराळी यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि माजी केंद्रीय मंत्री आदरणीय बबनरावजी ढाकणे साहेब यांचा जीवन गौरव समारंभ आयोजित केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, शिक्षण मंत्री विनोदजी तावडे, पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार खासदार हे देखील आमंत्रित केलेले आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्वच लोकांना, नागरिकांना आव्हान करतो, विनंती करतो की 25 मार्चला सकाळी 10 वाजता पाथर्डे इथं आपण कार्यक्रमाला अवश्य आहे.